पाकिस्तानच्या निर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधीवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा जिनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रकात रोकठोक मध्ये म्हटलं आहे. भारताची फाळणी एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशाच्या सीमेवरील प्रांतामध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरू स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवा जुळव करीत बसले होते, मात्र सोबत इंदिरा गांधी होत्या. तितक्यात बाजूच्या खोलीतला फोन वाजला. नेहरू आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, पुन्हा सांग पुन्हा सांग. नेहरूंनी फोन ठेवला व काळवंडलेल्या चेहऱ्याने खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, काय झाले, कुणाचा फोन होता? लाहोरचा फोन होता. नेहरूंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरवणाऱ्या सर्व लाईन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले अबालवृद्ध पाण्यासाठी वनवन करीत आहे. हे काय चाललंय? मी रात्री देशवासियांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू? फाळणीच्या कोणतेही नियोजन नव्हते. कायदा सुव्यवस्था माणुसकी रस्त्यावर मुडद्यांचे प्रमाण पाडले होते. या हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तर अनेक घरात आपल्या बायका मुली सुनांना स्वतःच मारले. नरधामांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून सीमावर्ती भागातील रेल्वे स्थानकावर फक्त अविश्वासाचेच वातावरण होते. हिंदू पाणी हिंदू चहा आणि मुसलमान पाणी मुसलमान चहा वेगवेगळ्या स्टॉलवर विकले जात होते. या सर्व फाळणीच्या आठवणी जगायच्या का विसरायच्या? पंतप्रधान मोदी यांनी सांगितलंय, फाळणी विसरू नका, असं संजय राऊत यांनी रोकठोक मध्ये म्हटलं आहे.